छोट्या पंढरपूरप्रमाणेच शहरातील विविध विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा अपूर्व उत्साह होता. सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी रांगा लावून होते. धावणी मोहल्ला इथल्या प्राचीन मंदिरात विधिवत पूजा अर्चा करण्यात आली, त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. शहरातील सर्वात पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणून धावणी मोहल्ल्यातील मंदिराची ख्याती आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढीनिमित्त सलग 7 दिवस कीर्तन, काला यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. आज आषाढी एकादशीनिमित्त या मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं येऊन दर्शन घेतलं. आषाढी एकादशी आणि मंदिराचं महत्त्व मंदिराचे पुजारी रेणुकादास राधाकृष्ण जहांगीरदार यांनी MCNशी बोलताना सांगितलं. आषाढी एकादशी वारकरी संप्रदायासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पर्वणी आणि फार महोत्सव मानला जातो. आषाढी एकादशीनिमित्ताने ठिकठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्या ज्या ठिकाणी पांडुरंगाचे मंदिरं आहेत त्या ठिकाणी आज सगळे पांडुरंगाला आणि विष्णूला मानणारे लोक एकादशी व्रत करून दर्शनाला जातात. शहरामधील सगळ्यात जुनं असं धावणी मोहल्ल्यातील हे विठ्ठल मंदिरामध्ये आपण आज आहोत आणि 7 दिवस या ठिकाणी सप्ताह चालतो. सतत 24 तास दरवाजा मंदिराचा उघडा असतो आणि संपूर्ण भजनी मंडळ या ठिकाणी 7 दिवस येऊन आपल्या आपल्या परीने सेवा देतात. तसेच एकादशीच्या दिवशी सकाळी काकडा आरती होऊन पांडुरंगाला महाअभिषेक, महापूजा, महाआरती होऊन आणि संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणाहून पालखी निघते. द्वादशीला ब्राह्मण भोजन आणि गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढ वद्य प्रतिपदेला या ठिकाणी महाप्रसाद भंडारा आयोजित केला जातो.